देशातला सगळ्यात लांबीचा सिंगल लॉंगेस्ट सी ब्रिज 22 किलोमीटरचा हा उद्या याचं लोकार्पण आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या शुभहस्ते होतोय. याचा आनंद आम्हाला आहे आणि हा जो काही 22 किलोमीटरचा शिवडी न्हावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक आहे हा यामुळे आत्ता जे अंतर मुंबईतून रायगडमध्ये जायला 2 तास लागतात याच्यामुळे 15 ते 20 मिनिटात पोहोचणार आहे. पुढचा आपला जो नेक्स्ट टप्पा आहे वरळी, वरळीवरून कोस्टल, मग या मुंबईतला माणूस इकडे पोचायला 15-20 मिनिटात पोहोचतोय आणि हा तिथून जिथे आपल्या लँड होतोय तिथून आपण मुंबई पुणे एक्सप्रेसला कनेक्ट करतोय, मुंबई गोव्याला कनेक्ट करतोय, त्याचबरोबर वसई विरार अलिबाग मल्टी मॉडल कॉरिडॉर जातोय त्याला आपण कनेक्ट करतोय. म्हणजे आपण मल्टिपल जे मार्ग आहेत हायवे आहे त्याला हा कनेक्ट करतोय. त्यामुळे फक्त हा समुद्रावरचा समुद्र पूल आहे एवढ्यापुरता याची महत्व नाही आहे. हा पूर्णपणे गेम चेंजर प्रकल्प आहे. हा तिकडे रायगडमध्ये सिडकोमध्ये ते नोड आहेत ते डेव्हलप करणार, रायगडमधले त्या भागातला परिसर आहे ते डेव्हलप होईल आणि तिकडे मोठ्या प्रमाणावर एक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, बूस्ट मिळेल आणि खऱ्या अर्थाने त्या भागातल्या देखील जे काही नागरिक आहे त्यांचं जीवनमान जे आहे उंचावण्यासाठी याची मदत होईल. हा फार एक वेगळ्या प्रकारचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. मी मगाशी सांगितलं की याचा जवळपास 4 हावडा ब्रिज बनतील एवढं मटेरियल आहे, याच्यात 27 आयफेल टॉवर बनतील एवढं मटेरियल आहे, पृथ्वीला 2 दा प्रदक्षिणा होईल एवढी वायर इथं वापरलेली, या सगळ्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरल्यात, पर्यावरण पूरक आहे, इथले फ्लेमिंगो कमी होऊ नये म्हणून जे तंत्रज्ञान वापरायचं ॲडव्हान्स ते या ठिकाणी वापरलेलं आहे जेणेकरून फ्लेमिंगो कमी होता कामा नये. त्याला आपण काम करतानाच नॉईज बॅरियर वापरले, रिव्हर्स सर्क्युलेशन ड्रिल वापरली, जे जे काही करता येईल कारण पर्यावरणाची हानी होता कामा नये आणि हे सगळे प्रकल्प जे आहेत पर्यावरण पूरक असले पाहिजे यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केलेत. आणि आनंद याचा आहे की याचं भूमिपूजन देखील मोदी साहेबांच्या शुभहस्ते झालं होतं आणि तेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि मधल्या काळामध्ये याचा थोडासा स्पीड कमी झाला. आमचं सरकार महायुतीचं यायच्या अगोदर त्या सरकारमध्ये बरंचसं सगळं थंडावलं होतं. हाच प्रकल्प नाही, अनेक विकास प्रकल्प त्याला स्पीड ब्रेकर लागले होते, सगळे स्पीड ब्रेकर टाटवले कारण ह्या लोकांसाठीचे प्रकल्प आहेत आणि याचा फायदा लोकांना झाला पाहिजे. लाखो लोकांना हा दिलासा देणारा हा वरदान ठरणारा प्रकल्प आहे. उद्याच्या कार्यक्रमामध्ये MTHL लोकार्पण होईलच, परंतु अनेक जे रेल्वेचे प्रकल्प आहेत, नव्या मुंबईतली मेट्रो आहे, ऑरेंज गेट ते नरीमन पॉईंटचा टनेल आहे, त्याचबरोबर सूर्या डॅम आहे तो अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, त्याचंही रिमोट ज्याद्वारे उद्घाटन होणार आहे आणि त्याच्यानंतर महिला सक्षमीकरण त्याला शुभारंभ मोदी साहेब करतील आणि लेक लाडकी लखपती त्याची योजना उद्या लॉन्च होईल. हे सगळं असा भरगच्चा असा सर्वसामान्य लोकांच्या हिताचे प्रकल्प उद्या मार्गी लागणार आहेत याचा आनंद आहे. आणि याला ब्रिजला पण आम्ही स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी जे यांचं नाव दिलंय अटल सेतू याचंही आम्हाला समाधान आहे. त्यांचं या देशासाठी फार योगदान मोठं होतं.